प्रत्येक स्थूल व्यक्तीला पोटावरची चरबी कमी करायची असते, प्रत्येक स्थूल व्यक्तीला वजन कमी करायचं असतं, पण वजन कमी करता येत नाही कारण रेजिम फॉलो करता येत नाही. प्रत्येकाची इच्छा अशीच असते की आम्हाला एक अशी गोळी द्या की जी आम्ही रोज खाऊ आणि आमचं वजन कमी होईल. पण मित्रांनो, अशी जर गोळी कोणी निर्माण केली आणि जर तसं झालं तर ते शरीरासाठी योग्य असेल का नसेल हे नाही सांगता येणार, ते नैसर्गिक असेल का नसेल हे पण नाही सांगता येणार. म्हणून आज मी तुम्हाला एक असं उपाय सांगणार आहे की जे फक्त तुम्हाला दिवसातून 5 मिनिट करायचं आहे, आणि असं 5 मिनिट केल्याने तुमची सायकोलॉजी चेंज होणार आहे, त्याचबरोबर तुम्ही तुमचं रेजिम किंवा तुमचा डाईट एक्सरसाइज हे रेग्युलर फॉलो करण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे, आणि हे सगळं ऑटोमॅटिकच होणार आहे. तर ते नक्की काय आहे चला आज आपण या व्हिडिओमध्ये बघूया. नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर सुशांत नागरेकर, आयुर्वेद तज्ञ, गेले 12 वर्ष झाले आयुर्वेदाची प्रॅक्टिस मुंबई येथे करत आहे. मित्रांनो, वजन कमी करण्याची प्रत्येकाची इच्छा असते, म्हणजे प्रत्येक स्थूल व्यक्तीची इच्छा असते की आपण फिट दिसावं, आपण छान दिसावं, आपण बारीक दिसावं. पण घोडं अडतं कुठे, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट ही असते की आपल्याला कन्सिस्टन्सी मेंटेन करता येत नाही. कन्सिस्टन्सीमध्ये होतं काय की आपण डाईट फॉलो करतो, 3-4 दिवस झाले की 1/2-1 kg वजन कमी पण होतं, आपल्याला उत्साह पण येतो, मग आणखीन 3-4 दिवस करतो, मग तेवढ्यातच काहीतरी मध्ये एखाद्या मित्राचा वाढदिवस येतो, लग्न येतं किंवा आणखीन काही गोष्टीमध्ये येतात, आणि त्यामुळे तिथे आपला डाईट ब्रेक होतो. कधी कधी तर असंही होतं की काहीच नसतं, पण आपल्याला आपला आवडता पदार्थ खाण्याची इच्छा होते, क्रेविंग होते, आपण खातो आणि मग पुन्हा पुढे आपलं वजन वाढतं आणि मग आपण सगळं सोडून देतो. तर याच्यासाठी फक्त तुम्हाला एक गोष्ट करायची आहे, ते म्हणजे रात्री झोपायच्या अगोदर फक्त तुम्हाला 5 मिनिट द्यायचे आहेत. तर या 5 मिनिटात काय करायचं हे सांगण्यापूर्वी मी तुम्हाला एक उदाहरण देतो जे की तुम्हाला लगेच समजेल. मित्रांनो, ज्या वेळेला आपण पैशांचं मॅनेजमेंट करायचं ठरवतो त्यावेळेला त्या पैशांचं मॅनेजमेंट करण्यासाठी आपल्याला डाटा ठेवणं महत्त्वाचं असतं. जर दिवसभरामध्ये तुम्ही कुठे पैसे कसे कसे खर्च केलेले आहेत हे जर तुम्ही मेंटेन ठेवलं आणि महिन्याभरामध्ये जर तुम्ही तो डाटा पाहिलात तर तुम्हाला समजतं की मी कुठे चूक करतोय. मला एखादी गोष्ट पुढच्या महिन्यामध्ये विकत घ्यायची असेल तर मला अगोदरच्या महिन्याचा माझ्याकडे डाटा असतो, त्याच्यामध्ये मी कुठे खर्च कमी करू शकतो हे आपल्याला समजतं आणि त्याच्याने आपण आपली सेव्हिंग वाढवू शकतो. असंच वजन कमी करण्यासाठी सुद्धा तुम्ही करू शकता. रात्री झोपायच्या अगोदर फक्त 5 मिनिटं द्या, आपली एक हेल्थ डायरी म्हणून बनवा आणि या डायरीमध्ये दिवसभरामध्ये तुम्ही काय खाल्लं, सकाळी उठल्याच्यानंतर तुम्ही पाणी प्यायलात, मग चहा प्यायलात, मग दुपारचं जेवण घेतलं किंवा ब्रेकफास्ट घेतला, दुपारच्या जेवणाच्या नंतर संध्याकाळचं स्नॅक्स घेतलं, रात्रीचं जेवण घेतलं, आणि या जेवणामध्ये तुम्ही काय काय खाल्लेलं आहे हे सगळं लिहून ठेवा. या जेवणामध्ये तुम्हाला तुमचं वजन का वाढतंय याचं कारण सापडेल. आणि हे रात्री लिहून झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याच्या नंतर पहिलं काम करायचं ते म्हणजे आपलं वजन बघायचं. जे जे तुम्ही त्या दिवसभरामध्ये खात आहात त्याच्या दुसऱ्या दिवशीचं तुमचं वजन किती आहे हे जर तुम्ही दररोज बघत गेला तर तुम्हाला समजेल की कुठले पदार्थ खाल्ल्याने माझं वजन वाढतंय, कुठले पदार्थ खाल्ल्याने माझं वजन कमी होतंय हे तुम्हाला समजेल. त्याचबरोबर जर तुम्ही तुमचा डाईट फॉलो करत असाल तर तुम्ही वजन वाढण्याचं कारण तुम्हाला समजेल. कारण बरेच वेळेला काय होतं की आपण डाईट फॉलो करत असतो पण मध्येच आपण काहीतरी गोड खातो किंवा काहीतरी अपथ्य खातो आणि त्याच्यानंतर वजन आपलं परत वाढतं आणि मग आपण विचार करतो की अरे मी 1 महिना झाला डाईट करतोय किंवा डाईट करते पण माझं वजन कमीच होत नाहीये, माझं शरीर रिस्पॉन्स करत नाही. पण आपल्याला हे माहीत नसतं की आपण मध्ये मध्ये कधी कधी अपथ्य सेवन केलेलं आहे आणि ते मध्ये एक थोडंसं खाण्याने आपलं वजन हे पुन्हा बाउन्स बॅक झालेलं आहे हे आपल्याला समजत नाही आणि त्यामुळे सगळा प्रॉब्लेम होतो आणि मग कुठेतरी आपल्याला निराशा यायला लागते आणि मग या निराशेने आपण वजन कमी करायचं किंवा हेल्दी राहण्याचं स्वप्न बघायचं सोडूनच देतो. म्हणून जर तुम्ही हा डाटा ठेवलात आणि मग तुम्ही तुमचं वजन ट्रॅक करत गेलात तर तुम्हाला निश्चित समजेल की तुमचं वजन का नाही कमी होत आहे किंवा तुम्हाला हे समजेल की तुमचं वजन का कमी होते. वजन का कमी होते हे जर तुम्हाला समजलं तर तुम्ही तशा प्रकारचं रेजिम फॉलो करू शकता, तशा प्रकारचा व्यायाम करू शकता, तशा प्रकारचा डाईट करू शकता आणि तुमचं वजन कमी व्हायला खरंच मदत होईल. मित्रांनो, फक्त रात्री
हेल्थ डायरी भरायला विसरू नका आणि एक महिना फक्त हे करून बघा, तुम्हाला समजेल की तुम्ही कुठे कुठे चुका केलेल्या आहेत आणि मग त्याच्यानंतर पुढचा महिना जर तुम्ही व्यवस्थित मॅनेज केलात तर तुमचं वजन कमी होणं व शरीरावरची एक्स्ट्रा वाढलेली जी चरबी असते ती कमी व्हायला तुम्हाला मदत मिळणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही तुमची हेल्थ डायरी बनवणार की नाही बनवणार मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा मला कळवा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा.